नमस्कार, मी स्वरा तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते. आज आपण राणीच्या बागेची सफर करणार आहोत. सो व्हिडिओ एंडपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ज्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली हे मला कळवायला विसरू नका. राणीची बाग ही भायखळा स्टेशनपासून 10 ते 15 मिनिटांच्या वॉकिंग डिस्टन्सवरच आहे. आतमध्ये एंट्री केल्यानंतर तिकीट घराच्या अगदी बाजूलाच हे अशा प्रकारे काही प्राण्यांचे स्टॅच्यू बनवलेले आहेत, काही पेंग्विन्स आहेत, तिथे पाण्याचा धबधबा आहे छोटासा. सो असे सेल्फी पॉईंट्स आहेत जिथे फोटो काढण्यासाठी किंवा पाहण्यासाठी स्पेशली मुलांना खूप मजा येते. तिकीट घराच्याच ऑपोजिट साईडला हे म्युझियम आहे, खूप जुनं आहे आणि त्यातलं आतलं इंटिरियर हे अगदी पाहण्यासारखं आहे, खूप अमेझिंग आहे. न्यू हा बघ एलिफंट, बघ किती मोठा आहे. बघ ना किती छान आहे ना. नाही तो दगडाचा आहे. इथून आपण बागेमध्ये एंट्री करतो. हा एंट्री पॉइंट आहे, इथे पूर्ण चेकिंग होते. इथून पुढे आतमध्ये गेल्यावर पूर्ण रस्त्यांवर मॅप आणि गाईडलाईन दिलेले आहेत, ते बघूनच आपल्याला जायचं आहे. हिप्पो समोर आला मग तू काय करणार? हा घाबरणार नाही ना? नक्की. आणि जर टायगर आला समोर तर? मग काय करतो तो? कसा करतो? एकदा एकदा कसा करतो? बोलव त्याला. त्याला बघून घे. नी आता इथून एंट्री होती राणीच्या बागेतला सर्वात मोठं आकर्षण असलेला आपला वाघोबा. तो कंटिन्यू असा बाहेर नाही फिरत, तो शक्यतो आतमध्ये लपलेला असतो. आम्ही दुपारच्या वेळी जेव्हा गेलो 1:30 ते 2 च्या दरम्यान त्यावेळेस तो आम्हाला नव्हता दिसला. नंतर 4 ते 5 च्या दरम्यान तो मग बाहेर आला आणि खूप शांतपणे तिथे फिरत होता. भरपूर वेळ त्याला पाहायला मिळालं. अगदी खूप गर्दी झाली होती त्याला पाहण्यासाठी, कारण लोक पूर्ण दिवसभर तिथे थांबतात राणीच्या बागेत फिरताना की जेव्हा वाघाची एंट्री होईल तेव्हा तो आपल्याला पाहायला मिळावा ह्यासाठी. आणि लकीली आम्हाला तो खूप छान पद्धतीने पाहायला मिळाला, अगदी जवळून पाहायला मिळाला. खूप छान वाटलं त्याला बघून. त्याचा पोहण्याचा मूड होता त्यामुळे तो तिथे भरपूर वेळ फिरत होता आणि अगदी मनसोक्त त्याला पाहायला मिळालं. टायगर कसा होता? येस, मजा आली ना. वाघाला बघितल्यानंतर थोडंसं पुढे गेलो चालत. पुढे गेल्यानंतर अगदी डाव्या हातावर तिकडे एक छोटंसं कॅफे आहे. कॅफे वाईल्ड असं नाव आहे त्याचं. हलकं फुलकं खाण्यासाठी स्पेशली नाश्ता तिथे मिळतो, चांगल्या क्वालिटीचा असतो. तिथेच
साइडलाच वॉशरूमची सोय आहे, पिण्याच्या पाण्याची सुद्धा सोय आहे. अगदी थोडा वेळ आपल्याला बसायचं असेल तर आपण तिथे थोडी रेस्ट घेऊ शकतो. अगदी कॅफेच्या साईडलाच तुम्हाला हिप्पोपोटॅमस पाहायला मिळेल, म्हणजेच पाणघोडा. लकीली तो बाहेर, त्याला भूक लागलेली आणि खाण्यासाठी बाहेर आला होता आणि आम्हाला तो पाहायला मिळाला. ते पूर्ण वेळ पाण्यामध्येच राहतात, खूप रेअरली फक्त खाण्यासाठी वगैरेच बाहेर येतात, त्यामुळे शक्य रेअरली ते बघायला मिळतात बाहेर. त्याचं खाऊन झालं आणि तो परत पाण्यामध्येच गेला, तो परत काही बाहेर आलाच नाही. तिथे दोन पाणघोडे होते. पूर्ण बागेमध्ये बसण्यासाठी किंवा रेस्ट करण्यासाठी खूप छान सोय केलेली आहे. मध्ये मध्ये बेंच आहेत, सेल्फी पॉइंट्स बनवलेले आहेत, तिथे दोन पांडा आहेत. मुलांना बघायला खूप मज्जा आलेली तिथे त्यांच्याबरोबर फोटो काढण्यासाठी. थोडंसं फिरून झाल्यानंतर एक पक्ष्यांचं सेक्शन लागतं, बर्ड सेक्शन आहे. तिथे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे तुम्हाला कधी न पाहिलेले पक्षी पाहायला मिळतील. पोपट तर खूप आहेत, पोपटांची पूर्ण गँगच आहे आणि त्यांना राहण्यासाठी खूप आकर्षक पद्धतीने अशी सोय केलेली आहे. अगदी एक आर्टिफिशियल झाड बनवलेलं आहे. तिथे त्यांना पिण्याच्या पाण्याची सुद्धा सोय आहे. सगळं अगदी खूप छान आणि अट्रॅक्टिव्ह आहे. राणीच्या बागेत प्राण्यांसोबतच एक अजून सुंदर गोष्ट म्हणजे तिथे लावलेली झाडं आणि त्यांची घेतली जाणारी काळजी. तुम्ही पूर्ण बागेत फिराल, प्रत्येक ठिकाणी वेगळ्या वेगळ्या प्रकारची झाडं लावलेली आहेत आणि त्यांची तेवढीच उत्तम पद्धतीने निगासुद्धा राखलेली आहेत. बघायला आणि तिथे फील खूप छान येतो. खूप छान वेल मेंटेन बाग आहे, बिलकुल कचरा नाही आहे तिथे. तुम्ही मुंबईत राहताय तर नक्की एकदा राणीच्या बागेला भेट द्या, कारण तिथे पाहण्यासारखं आणि फील करण्यासारखं खूप काही. स्पेशली लहान मुलं तिथे खूप एन्जॉय करतात, अगदी मनसोक्त राहतात. एक दिवसासाठी, वीकेंडला एन्जॉय करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय असा आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कळवायला विसरायचं नाही आहे. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला खूप सारं शेअर करा. आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हे मला कळवायला विसरू नका.